नमस्कार ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते आपण पत्रिकेतील धनेश कोणत्या स्थानात कसं फळ देईल याचा अभ्यास करीत आहोत मागच्या भागात आपण कर्क लग्नाच्या धनेशाचा अभ्यास केला आजच्या भागात आपण सिंह लग्नाच्या धनेशाचा अभ्यास करणार आहोत सिंह लग्नाचा धनेश बुध हा ग्रह आहे बुध या ग्रहाकडे पत्रिकेतील दोन खाती आहेत एक म्हणजे लाभ आणि दुसरं म्हणजे धन लाभ म्हणजे विविध कर्माद्वारे आर्थिक नफा आणि धन म्हणजे एकंदरीत जमा केलेली रक्कम किंवा कौटुंबिक वारसा हक्काने मिळालेली रक्कम होय धनस्थान हे मुख्यतः कुटुंब वाणी आणि आर्थिक लाभ दर्शवित असते आता आपण धनेश बुध पत्रिकेतील बारा स्थानांमध्ये कशी फळं देईल हे समजून घेऊया ज्योतिष शास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर जोशी ऍप डाउनलोड करा प्रथम स्थान सिंह लग्नाचा धनेश बुध पत्रिकेतील प्रथम स्थानात असणं म्हणजे धनेश लग्नस्थानात असणं होय लग्नस्थानावरून जातकाच्या व्यक्तिमत्वाचा बोध होत असतो त्यामुळे या स्थानातील ग्रह जातकाचे व्यक्तिमत्व दर्शवण्याचं काम करतात धनेश स्वत लग्नात आल्यामुळे अशा जातकात एक चौकसपणा असतो आपले विचार प्रकट करण्याची कला त्यांच्यात असते सदैव हसतमुख व्यवहारात अत्यंत चतुर हजर जबाबी असे काही विशेष गुण त्यांच्यात प्रकर्षाने बघायला मिळतात सोबतच तो अतिचिकित्सक किंवा टीकाकारही असू शकतो धनेश लग्नात असल्यामुळे असा जातक सातत्याने फक्त पैशांचा विचार करतो जास्तीत जास्त पैसा कोठून व कसा कमवता येईल हा विचार त्याच्यात असतो मुख्य म्हणजे तो स्वकर्तृत्वाने पैसा कमवतो स्वतःच्या गुणवत्तेवर आर्थिक धनलाभ त्याला होतो सिंह लग्नाचा स्वामी रवी हा ग्रह आहे रवी आणि बुध यांच्यात समत्वाचे नाते आहे त्यामुळे ही स्थिती धनेश बुधासाठी उत्तम मानल्या जाते असा जातक विविध क्षेत्रामधून धन प्राप्त करू शकतो अभिनय वक्तृत्व अशा कलांमध्ये तो निपुण असू शकतो त्यातून त्याला धनलाभ होतो द्वितीय स्थान सिंह लग्नाचा धनेश बुध पत्रिकेतील द्वितीय स्थानात असणं म्हणजे धनेश धनात असणं होय येथे बुधाची मूळ त्रिकोण रास येते तसेच तो या राशीत उच्चीचा होत असतो परिणामी अशा जातकाला उत्तम धनलाभ होतो त्याचं कुटुंब मोठं आणि समृद्ध असतं आपल्या ज्ञानाचा उपयोग करून पैसा कमवणं हे या लोकांचं कर्तृत्व असतं द्वितीय स्थानावरून वाणीचा बोध होत असल्यामुळे अशा जातकाचं बोलणं अत्यंत लाघवी असतं हे लोक आपल्या मित्रमंडळीमध्ये अत्यंत प्रिय असतात कारण या पत्रिकेतील बुध हा लाभस्थानाचा देखील स्वामी आहे एक मोठा मित्रवर्ग करन या लोकांना असतो कोणताही व्यवसाय करणं या लोकांना आवडतं व त्यात ते यशस्वी होतात लेखनाची कला त्यांच्याकडे असते भाषेवर त्यांचं प्रभुत्व असतं वक्तृत्वशैली त्यांची उत्तम असते सन्मानाचे अधिकारपद मिळवणे व त्या अधिकारातून पैसा कमवणं हे या लोकांना चांगलं जमतं याशिवाय गणित अकाउंट या क्षेत्रात हे लोक जन्मतः हुशार असतात गायन वादन या कला त्यांना आवडतात मात्र आर्थिक लाभ ते व्यवसायातून प्राप्त करतात तृतीय स्थान सिंह लग्नाचा धनेश बुध पत्रिकेतील तृतीय स्थानात असणं म्हणजे धनेश पराक्रम स्थानात असणं होय येथे शुक्राची रास येते बुध आणि शुक्र हे आपसात मित्र ग्रह आहेत भावात भावम नियमानुसार द्वितीयेश द्वितीयाच्या दुतिया द्वितीयात येथे आलेला असतो त्यामुळे या स्थानातील धनेश बुधाचं बळ वाढीस लागतं त्यामुळे असा जातक आपल्या पराक्रमाच्या जोरावर जास्तीत जास्त धन प्राप्त करतो तृतीय स्थानावरून लहान मोठे प्रवास बघितले जातात म्हणून असा जातक जास्तीत जास्त प्रवास करतो त्या प्रवासातून त्याला किंवा लाभ मिळत असतो तसेच विविध कलेतूनही तो आर्थिक लाभ प्राप्त करतो म्हणजे अशा जातकाकडे बौद्धिक क्षमता तर असतेच त्या जोरावर ते लेखक वक्ते होऊन देखील लाभ कमवू शकतात जे जातक बँकेत किंवा अकाउंटिंग क्षेत्रात कार्यरत असतात त्यांना या स्थानातील बुधामुळे खूप चांगला लाभ प्राप्त होतो खेळाच्या दृष्टीने विचार केल्यास बौद्धिक खेळ जसा बुद्धिबळ अशा खेळांमध्ये देखील तो प्रावीण्य प्राप्त करतो मोठ्या प्रमाणावर नावलौकिक कमावतो त्यातून आर्थिक लाभ होतो कारण येथे तूळ ही वायू तत्वाची रास येते बुध हा बुद्धीचा ग्रह आहे त्यामुळे जातकाला येथे नैसर्गिक बुद्धिमत्ता प्राप्त होते उत्तम बुद्धिमत्ता स्मरणशक्ती असल्यामुळे जातक मोठ्या प्रमाणावर ग्रंथलेखन करू शकतो मात्र येथे शुक्राची स्थिती पाहणं खूप आवश्यक ठरतं कारण भावापेक्षा भावेश हा बलवान असतो शुक्राची स्थिती जर उत्तम असेल तर अशा जातकाचे आपल्या भावंडांशी खूप चांगले संबंध असतात चतुर्थ स्थान सिंह लग्नाचा धनेश बुध पत्रिकेतील चतुर्थ स्थानात असणं म्हणजे धनेश आई वाहन आणि वास्तू यांच्या स्थानात असणं होय येथे वृश्चिक रास येते या राशीचा स्वामी मंगळ हा ग्रह आहे मंगळ आणि बुध हे आपसात शत्रुग्रह आहेत त्यामुळे या स्थानातील बुध जातकाला खूप लाभ देऊ शकत नाही अशा जातकाला आपल्या आईकडून धनलाभ होतो मात्र आईला आरोग्याच्या अनेक तक्रारी निर्माण होतात आई सतत आजारी राहू शकते वास्तुसुख देखील जातकाला प्राप्त होते मात्र वारंवार वास्तू बदलावी लागते एकंदरीत हे स्थान जातकासाठी पूर्ण फायदेशीर ठरत नाही त्याच्यात एका प्रकारची नकारात्मकता आलेली असते जागा प्रॉपर्टी यांच्या विक्रीतून आर्थिक लाभ होतो मात्र तो लाभ योग्य ठिकाणी गुंतवण्यात जातकाला अपयश येत पंचम स्थान सिंह लग्नाचा धनेश बुध पत्रिकेतील पंचम स्थानात असणं म्हणजे धनेश इष्टदेवाच्या स्थानात असणं होय या स्थानावरून शिक्षण प्रणय संतती यांचा बोध होतो येथे गुरु महाराजांची धनुराज येते गुरु महाराज आणि बुध हे आपसात शत्रु ग्रह आहेत मात्र बुध हा बुद्धीचा ग्रह व पंचम स्थान हे शिक्षणाचं स्थान म्हणून या स्थानातील बुध शिक्षणाच्या दृष्टीने फायदेशीर ठरतो धनेश आणि लाभेश पंचमात बौद्धिकदृष्ट्या उत्तम फळं जातकाला देतो कारण लाभस्थान हे बुधाचे स्वस्थान आहे पंचमातून बुधाची दृष्टी लाभस्थानावर पडते अर्थात यामुळे जातकाला आर्थिक लाभ प्राप्त होतो जातकाची संतती देखील बुद्धिमान असते शेअर मार्केटमध्ये उत्तम लाभ होऊ शकतो मित्रपरिवाराचं सौख्य प्राप्त होतं मात्र अनेक नकारात्मक परिणाम या ठिकाणाहून जातकाला प्राप्त होतात त्यात कौटुंबिक सौख्याची हानी होऊ शकते नेत्रदोष येऊ शकतो मित्रांशी वाद होऊन दुरावा निर्माण होऊ शकतो धनाच्या दृष्टीने किंवा आर्थिक लाभाच्या दृष्टीने मध्यम प्रकारची फळं या स्थानाची बुधापासून जातकाला प्राप्त होतात सष्टम स्थान सिंह लग्नाचा धनेश बुध पत्रिकेतील सष्टम स्थानात असणं म्हणजे धनेश नोकरी आजार कर्ज शत्रू यांच्या स्थानात असणं होय ज्योतिषशास्त्रात स्थानाला नकारात्मक स्थान मानण्यात आलं आहे येथे मकर राशी येते या राशीचे स्वामी शनी महाराज आहेत शनी महाराज आणि बुध हे आपसात मित्र ग्रह आहेत परिणामी या स्थानातून बुधापासून जातकाला शुभ फळ प्राप्त होतात त्यात आर्थिक लाभ होऊ शकतो अशा जातकाला उत्तम नोकरी प्राप्त होते पगार चांगला असतो जातकाला कर्ज हवे असल्यास त्यासाठी विशेष परिक श्रम घ्यावे लागत नाही तसेच घेतलेल्या कर्जाचा उपयोग तो चांगल्या पद्धतीने करतो मात्र या स्थानावरून आजार देखील पाहिले जातात त्यामुळे मानसिक विकार फुफ्फुसाचे विकार कौटुंबिक वाद भावंडांशी मतभेद यासारखे अनेक दुष्परिणाम या स्थानातून दिसून येतात तसंच या स्थानातील बुधामुळे सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता असते मात्र त्यासाठी पत्रिकेतील रवीची स्थिती पाहणं अत्यंत आवश्यक आहे या स्थानातील बुधाची अजून दुसरा दुष्परिणाम म्हणजे जातकाच्या बोलण्यामुळे अनेक शत्रू निर्माण होतात आणि त्याचा त्रास जातकाला होत असतो अर्थप्राप्ती मर्यादित होते ज्योतिषशास्त्रातील नवनवीन नुण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर जोशी ॲप डाउनलोड करा सप्तम स्थान सिंह लग्नाचा धनेश बुध पत्रिकेतील सप्तम स्थानात असणं म्हणजे धनेश जोडीदाराच्या स्थानात असणं होय येथे शनी महाराजांची कुंभरास येते शनी महाराज आणि बुध हे आपसात मित्रग्रह आहेत सिंह लग्नाला धनेश आणि लाभेश असलेला बुध जर सप्तमात असेल तर असा जातक व्यवसायात खूप प्रगती करतो कारण सप्तम स्थानावरून जोडीदारासह व्यवसायात देखील बघितला जातो अशा जातकाला आयुष्याचा जोडीदार हा खूप बडबड्या स्वरूपाचा प्राप्त होतो मात्र जोडीदार हा बुद्धिवान असतो जातकाच्या लग्नानंतर भाग्योदय होतो अशा जातकाने कधीही नोकरीपेक्षा व्यवसाय करण्यावर भर द्यावा कारण त्याला त्यात ते यशप्राप्ती होत असते एकंदरीत धनेश बुधाला हे स्थान मानवणार ठरत अष्टम स्थान सिंह लग्नाचा धनेश बुध पत्रिकेतील अष्टमात असण म्हणजे धनेश आयुष्य स्थानात असणं होय या स्थानावरून आयुष्य अचानक होणारा धनलाभ विवेक बुद्धी अडथळे यांचा बोध होतो या स्थानाला नकारात्मक स्थान म्हटलं जातं त्यात या स्थानात बुध हा निचीचा होतो निचीचा झालेला कुठलाही ग्रह जातकाला शुभ फळ देऊ शकत नाही अशा जातकाला कौटुंबिक किंवा वारसाकाने प्राप्त होणारे धन मिळते मात्र ते टिकत नाही जातकाला आयुष्यभर विविध अडचणी अडथळे आजार यांचा सामना करावा लागतो विशेषत फुफ्फुसाचे आजार होण्याची शक्यता अधिक असते औषधोपचारावर होणारा खर्च अनपेक्षित खर्च याचा त्रास त्याला सहन करावा लागतो संपत्ती मिळाली तर ती न टिकणे हा दोष निर्माण होतो नवम स्थान सिंह लग्नाचा धनेश बुध पत्रिकेतील नवम स्थानात असणं म्हणजे धनेश भाग्यात असणं होय येथे रास येते या राशीचा स्वामी मंगळ हा ग्रह आहे मंगळ आणि बुध हे आपसात मित्र नाहीत तरी देखील लाभेश आणि धनेश भाग्यात आल्याने अशा जातकाला आपल्या भाग्याद्वारे अर्थप्राप्ती होते मिळालेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवला जातो तसेच भाग्याच्या जोरावर अनेक प्रकारचे लाभ जातकाला प्राप्त होतात त्यातून मोठ्या प्रमाणावर धनप्राप्ती होते अनेक प्रकारचे व्यवसाय जातक करू शकतो वेगवेगळ्या कारणांनी जातकाला खूप मोठ्या प्रमाणावर प्रवास करावा लागतो एकंदरीत मध्यम प्रतीचं फळ या स्थानातील बुधापासून जातकाला प्राप्त होतात दशमस्थान सिंह लग्नाचा धनेश बुध पत्रिकेतील दशमस्थानात असणं म्हणजे धनेश कर्मस्थानात असणं होय येथे वृषभ रास येते या राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्र आणि बुध हे आपसात आहेत धनेश आणि स्वतः आल्यामुळे अशा जातकाचं कर्म समृद्ध होत जातक आपल्या कर्माद्वारे धन प्राप्ती करतो प्राप्त केलेल्या धनाची तो योग्य ठिकाणी गुंतवणूक करतो त्या गुंतवणुकीतून त्याला लाभ वेगवेगळे लाभ जातकाला प्राप्त होतात परंतु हे स्थान बुधाला अत्यंत सिंह लग्नाची पत्रिका असेल आणि दशमात जर बुध असेल तर असा जातक प्राध्यापक लेखक उत्तम रित्या पैसे मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करणारा होऊ शकतो टेलिफोन वैद्यकीय क्षेत्र त्याला लाभ प्राप्त होतं लेखन साहित्याचा व्यवसाय तो करू शकतो संभाषण कौशल्य त्याचं चांगलं असतं थोडक्यात या स्थानातील बुध जातकाला खूप चांगल्या प्रकारचं यश आणि धन प्राप्त करून देतो जर पत्रिकेतील शुक्र बलवान असेल तर बुधाची फळं अजून जास्त प्रमाणात जातकाला प्राप्त होतात असा जातक बोलण्याशी संबंधित कोणताही व्यवसाय उत्तम पद्धतीने करू शकतो विविध कलांमध्ये त्याला यश प्राप्त होत मिळवलेल्या पैशातून वास्तू जमीन विकत घेऊन त्यापासून देखील तो लाभ मिळवू शकतो स्थान सिंह लग्नाचा धनेश बुध पत्रिकेतील एकादश स्थानात असण म्हणजे धनेश लाभस्थानात येत येथे मिथुन रास येते सिंह लग्नाचा धनेश आणि लाभेश असलेला बुध जर लाभस्थानात असेल तर जातकाला भरपूर लाभ होतो धर्माद्वारे कर्माद्वारे भाग्याद्वारे शिक्षणाद्वारे संततीद्वारे व्यवसायाद्वारे अशा विविध क्षेत्रामधून जातकाला भरभरून लाभ प्राप्त होतो व्यवसायात प्रचंड यश प्राप्त होतं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते आणि त्यातून पुन्हा एकदा लाभ प्राप्त होतो असा जातक हा उत्तम वक्ता असतो मोठ तो, तो गाजवतो विशेषतः त्याच्या बोलण्याला विनोदाची झालर प्राप्त होते थोडक्यात बुधासाठी ही स्थिती अत्यंत उपयुक्त ठरते जातकाला मोठ्या प्रमाणावर धन प्राप्त होते द्वादस्थान सिंह लग्नाचा धनेश बुध पत्रिकेतील द्वादस्थानात असत म्हणजे बुध व्ययस्थानात असणं होय या स्थानावरून अतिरिक्त वन अपेक्षित खर्च परदेश कमन यांच्या पोहोच होतो या स्थानाला नकारात्मक स्थान म्हटलं जातं येथे चंद्राची रास येते चंद्र जरी बुधाला आपला मित्र मानत असला तरी बुध चंद्राला आपला शत्रू मानतो असा जातक जर परदेशात असेल तर या स्थानाची नकारात्मकता थोडी कमी होऊ शकते मात्र आर्थिक लाभाच्या दृष्टिकोनातून किंवा गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून या स्थानातील बुध जातकाला फार काही देऊ शकत नाही त्यामुळे जातकाजवळ फार पैसा शिल्लक राहत नाही थोडक्यात हे स्थान बुधाला अजिबात मानवत नाही सिंहलग्नाच्या धनेशाची फळं समजण्यासाठी किंवा अभ्यासासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आजच्या भागात आपण थांबूया पुढील भागात आपण पुढील लग्नाच्या कन्येच्या लग्नाच्या धनेशाची बारा भावातील फळांचा अभ्यास करणार आहोत प्लीज टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद शुभम